वेळ देतात का घरी? थोडासा. नवनिर्वाचित मंत्री शंभूराज देसाई यांनी आता नुकतीच शपथ घेतली आणि या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांचे पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक हास्य चेहऱ्यावरती दिसते. निश्चितपणे एक आनंदाचं सगळं वातावरण आहे आणि यामध्ये ह्या इतक्या मोठ्या सत्ता संघर्षानंतर आज हा शपथविधी पार पडलेला आहे. काय भावना आहेत आपल्या? नाही, या संपूर्ण घडामोडींच्या नंतर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. एकूण 18 माननीय मंत्री महोदयांनी आज शपथ घेतली. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीसाहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि जोमानं ताकदीनं आम्ही सगळेजण काम करू. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदीजी प्राथमिकता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला सगळ्यांना देतील. त्या प्राथमिकतेनुसार, त्या प्राथमिकतेला डोळ्यासमोर ठेवून गतीनं महाराष्ट्र हा देशामधलं सगळ्यात प्रगतीशील राज्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील. गृहराज्यमंत्रीपद यापूर्वी सुद्धा आपण सांभाळलेलं आहे अगदी उत्तमरित्या, परंतु आता कुठली जबाबदारी मिळावी अशी काही अपेक्षा आहे का की या क्षेत्रात तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे चांगल्या पद्धतीने? या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो नाही आणि तो पूर्णपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे. त्यामुळं ते ज्या विभागाची जबाबदारी माझ्याकडे देतील त्या विभागामध्ये पूर्ण कार्यक्षमतेनं आणि चांगल्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनाही अभिप्रेत असणारं काम जे विभाग माझ्याकडे दिलं जाईल त्या विभागामध्ये मी करून दाखवीन. निश्चित पश्चिम महाराष्ट्रातून गाव आहे मुख्यमंत्र्यांचं, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहात, त्यामुळे एक चांगलं खातं आणि चांगली संधी आपल्याला मिळेल अपेक्षा आहे. परंतु आपले परिवार सोबत आहे, आपल्या पत्नी आहेत, त्यांना विचारूयात की काय म्हणाल. खूप व्यस्त असतात नेहमीच. खूप पण खूप आनंद झाला, एक लोकांसाठी काम करायसाठी संधी मिळाली ह्याच्यातच खूप आनंद आहे. वेळ देतात का घरी? थोडासा. हरकत नाही पण सांभाळायला. काय म्हणणं आहे म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं, कुठल्या विभागामध्ये काम करावं? आता बघूया, आपल्याला संधी जे सीएम साहेब देतील तेच आम्हाला मान्य असेल, तसं काही आमचं नाही. होम मिनिस्टर ते होतेच, परंतु घरच्या होम मिनिस्टर आपणच आहात. पाहतोय आपण. नमस्कार, काय म्हणाल, कुठली जबाबदारी मिळावी बाबांना आणि कुठल्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतात असं वाटतं? त्यांनी खूप कष्टाने आतापर्यंत इथं पोहोचलेले आहेत आणि अतिशय परिश्रम घेऊन आणि खूप अडचणीतनं हे सरकार उभं राहिलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणानं जे पण सीएम साहेब जबाबदारी देतील ते निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीने पार पडतील. खूप वेळ लागला खरं तर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला. काय घरात वातावरण होतं, कशा पद्धतीच्या चर्चा होतो? नाही, वेळ जरी लागला तरी सीएम साहेब आणि डीसीएम साहेब आपण पाहत होतो की दिवस रात्र काम करत होते, त्यामुळे राज्याचा कुठलाही प्रश्न असा निर्णित राहिला नव्हता. अतिशय जास्त वेळ कामाला ते देत होते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला असेल, परंतु आता जवळजवळ 18 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि अजून प्रभावीपणाने ते सीएम आणि डीसीएम साहेबांच्या बरोबरीनं निश्चितपणाने काम करतील. पाटण सातारा विभागातनं आपण येता, त्या क्षेत्रासाठी विशेष काही करण्याची इच्छा आहे का? तुम्ही स्वतः सक्रिय आहात का राजकारण? मी सहकारी साखर कारखान्याचा, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा नुकताच चेअरमन झालेलो आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करतो. आपण पाहिलं तर या 2-3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी पाटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीतनं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं आणि पुनर्वसनाचा प्रश्न, भूस्खलन होणारा, हा एक आयरनीचा प्रश्न आहे. तो निश्चितपणे साहेब नवीन मंत्रिमंडळाच्या माध्यमातून पूर्ण करतील अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किरण सकपाळ सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईतून.